हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जाणार आहोत पुण्याला, कारण की मम्मीची डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. पुण्याच्या डॉक्टर आहे शिल्पा पाटील म्हणून, तर त्यांची चालू आहे ट्रीटमेंट, तर तिकडेच आम्ही जाणार आहोत. मग तिकडून मामाकडे देखील जाणार आहोत. सो पुढे जे काय होईल ते तुम्हाला मी सांगत राहीन. टिल देन आय विल गिव्ह यू गोष्ट. तिकीट वगैरे सगळं काही घेऊन झालेलं आहे. एकाची 90 रुपये तिकीट आहे. तर मग आम्ही 3 तिकीट काढल्या आणि आता 4 नंबर प्लॅटफॉर्मला आलो आहे. आम्ही इंटरसिटी एक्सप्रेसची वाट बघतो आहे. आता 6 वाजले आहेत, अजून पाऊण तास आहे ट्रेन यायला. तर मग 6:45 ट्रेन आहे, तर आम्ही वाट बघतो आहे. जेव्हा ट्रेन येईल तेव्हा मग आम्ही निघू इकडून. सो टिल देन आय विल गिव्ह यू पोस्ट. फायनली आता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो आहोत. आता इथून आम्ही डॉक्टरकडे जाणार आहोत. साऊंड केव्हीआर इथे डॉक्टर आहे, तिकडे जाणार आहोत. मग तिकडून चेकअप वगैरे करून मामाकडे जाऊ. सो टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. आता मी बस स्टँडच्या इकडे चाललो आहोत. तुम्हाला सांगतो कसं काय साळून केव्हीआरला जायचं असतं. जर तुम्हाला जायचं असेल कधी वगैरे तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी देऊन ठेवेन. सो टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. डॉक्टरकडे पोहोचलो आहोत. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये. डॉक्टर मम्मीला चेक वगैरे करतील, मग त्यानंतर आम्ही तळेगावला जायला निघणार आहोत. मामा माझ्या तळेगावला राहते, तर त्याच्यामुळे आम्ही तळेगावला जाणार आहोत डॉक्टरकडून. सो टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. मम्मी वगैरे आतमध्ये गेले डॉक्टरकडे. चेकिंग वगैरे सगळं चालू आहे. डॉक्टरकडून झालं की मग नंतरला आम्ही तळेगावला जायला निघू. तर आता आमचं चेकिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे, म्हणजे मम्मीच्या डॉक्टरकडे जाऊन आधी आहे. आता आम्ही तळेगावला जायला निघणार आहोत. आधी आम्ही पुणे स्टेशनला जाऊ रिक्षाने वगैरे, आणि त्यानंतर मग आम्ही तळेगावला जाऊ. तर येताना आम्ही साळून केव्हीआर बसने आलो होतो, तर त्याची एकाची 15 रुपये घेतली तिकीट. तर आमच्या ठिकाणची 45 झाली. पण रिक्षा वगैरे जर तुम्ही घेतली तर ती महाग आहे, 30 रुपये सांगितलेली आम्हाला. पण तेवढं जर बस आधी आमचं लक होतं म्हणून पैसे आमचे वाचले. तर तुम्ही बसनेच यायला मी तुम्हाला सजेस्ट करेन. सो आता मी पुणे स्टेशनला जाऊ. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. तुम्ही पुण्यामध्ये भरपूर काही एक्सप्लोअर करू शकता, जसे की दगडूशेठ हलवाई गणपती,
त्यानंतर शनिवार वाडा. त्यानंतर आगा खान पॅलेस. राजीव गांधी झुओलॉजिकल पार्क. तसेच सारस बाग. असे भरपूर काही ठिकाणी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. परंतु यातलं आज मी काहीच एक्सप्लोर करणार नाही आहे, कारण की आम्ही फक्त एक दिवसासाठी आलो होतो आणि आता खूप वाजले, तर त्याच्यामुळे आम्ही मामाकडे जायला निघणार आहोत. आता आमचा नाश्ता वगैरे सगळं काही करून झालेलं आहे. आम्ही बस बघतोय, कारण की लोकल खूप लेट आहे, 3 वाजता आहे लोकल तळेगावला जायला, तर त्याच्यामुळे आम्ही बस बघतोय. त्यामुळे नाश्ता करून आता मी बस स्टँडला जाऊ. दिल्लीने होईल के पी पोस्ट. सो ही व्हिडिओ आता इथेच संपते आणि नक्की एकदा पुणे सिटीला व्हिजिट करा. माझी तर सर्वात फेवरेट सिटी आहे, तुम्हाला देखील खूप आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.